नमस्कार, सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी प्रशांत सागवेकर. आजचा आपला विषय आहे मान, कंबर आणि गुडघेदुखीसाठी बाह्योपचार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत चिकित्सा वेलनेसचे बाह्योपचार तज्ज्ञ रमाकांत देवरुखकर. आपण त्यांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात. मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याच्या आधी आपण चिकित्सा वेलनेस आणि बाह्योपचार तज्ज्ञ रमाकांत देवरुखकर यांच्या संदर्भात माहिती देणारी ही एव्ही पाहूया. अयम मे विश्व भेषज जोयम शिव भीम मर्शन. म्हणजेच भगवंतच आहे माझा हा हात, अतः अति श्रेष्ठतम आहे हा, सर्व औषधमय आहे हा हात, कल्याणमय आहे याचा स्पर्श. हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन ग्रंथामधून निरोगी आरोग्याचा मूलमंत्र सांगितला आहे. चिकित्सा वेलनेसचे संस्थापक रमाकांत देवरुखकर प्राचीन विद्येचा सखोल अभ्यास करतायत. महाअवतार बाबाजी यांनी डॉक्टर राम भोसले यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी पुढे भाऊसाहेब देवरुखकर यांना ही विद्या शिकवली. वडिलांकडून आणि डॉक्टर भोसले यांच्याकडनं रमाकांत देवरुखकर यांनी ही प्राचीन विद्या अवगत करून घेतली. तिचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा या उद्देशानं त्यांनी 1984 मध्ये चिकित्सा वेलनेसची स्थापना केली. आज राज्यभर वेलनेस चिकित्साची अनेक क्लिनिक्स आहेत. चिकित्सांच्या मूल्याधिष्ठित नीतीतत्वावर मार्गस्थ होत डॉक्टर अक्षरा रमाकांत देवरुखकर यांनीही आयुर्वेद शास्त्राचा सखोल अभ्यास करत बाह्योपचार विद्या शिकून घेतली. बाह्योपचार ही विद्या अधिकाधिक लोकांनी शिकून तिचा भारतासह जगभरामध्ये प्रसार व्हावा, त्या योगे लोकांचं आरोग्य निरोगी व्हावं, हीच तळमळ, हेच ध्येय चिकित्सा वेलनेस ग्रुपने डोळ्यासमोर ठेवलंय. चला एकम होण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल टाकूया. मान, कंबर आणि गुडघेदुखी या आपल्या दैनंदिन खरं तर अडचणी आहेत, खरं तर समस्या आहेत आणि खूप त्रासात अनेक आज रुग्ण आहेत की ज्यांना याच्यातून ठोस असा पर्यायच मिळत नाही. खरं तर बाह्योपचाराच्या माध्यमातून हा ठोस पर्याय मिळू शकतो का, उपलब्ध होऊ शकतो का आणि त्याच्यातून या त्रासातून मुक्तता होऊ शकते का, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गुडघेदुखीपासून आपण सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काही वर्षांपूर्वीची स्थिती होती अशी की गुडघेदुखीची समस्या ही ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर वयाच्या 40व्या 50व्या वर्षानंतर जाणवायची, पण आता तशी सिच्युएशन राहिलेली नाही. अगदी तरुणांमध्ये सुद्धा ही समस्या आढळते. मुळात गुडघेदुखीची कारणं जर आपल्याला सांगायची म्हटले तर काय सांगता येईल? बरोबर. कसं आहे की आपल्याला जर गुडघेदुखीची कारणं शोधायची झाली तर आपल्याला आपल्या बालपणाकडे आपल्याला डोकावायला पाहिजे थोडंफार. कारण काय की बाळाचं जे संगोपन आहे ज्या पद्धतीने होतं ना त्याप्रमाणे ते पुढे त्याचं रूपांतर एक पुरुष किंवा स्त्रीमध्ये अगदी सुदृढ असं होत असतं. त्यामुळे लहानपणापासूनच जे पालनपोषण असतं लहान मुलांचं ते खूप चांगल्या पद्धतीने, किंवा मातेचं दूध जर अंगावरचं पीत असेल मूल तर त्या मुलाला खूप लवकर अशा काही तक्रारी होत नाहीत. हे झालं अगदी लहानपणापासूनचं पालनपोषणानंतर. त्यानंतरच्या आपल्या व्यायामाच्या पद्धती, आपल्या नेहमीच्या बैठ्या पद्धती म्हणा किंवा कामाच्या पद्धती असतील, वेगवेगळे आजार आहेत त्याच्या शरीरावर परिणाम होत असतात. हळूहळू जसं वय वाढायला लागतं त्याप्रमाणे 30-35 एक वेगळी अवस्था प्राप्त होते पुरुषांना आणि स्त्रियांनासुद्धा. स्त्रियांची बाळंतपणाकडे जातात, बाळंतपणाच्या वेळी होणाऱ्या शरीरामधल्या काही बदल आणि त्यानंतर बाळंतपण झाल्यानंतरचे जे बदल ह्यामुळेसुद्धा शरीरावर वेगवेगळे परिणाम होत असतात. काही डेफिशियन्सीज, कमतरता आपल्या शरीरामध्ये येत असते आणि ही कमतरता जर वेळीच भरून नाही काढली तर त्याचे पुढे पुढे आपल्याला त्याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या गोष्टीमध्ये झालेले दिसून येतात आरोग्यावर. आता 35 पुढे आपण 40-50 हल्ली 50 आसपास गुडघेदुखीचं प्रमाणसुद्धा खूप वाढायला लागलेलं आहे. आपण तर आता आपण 35 ला पण आमच्याकडे रुग्ण येत आहेत, अगदी 25-30 पण रुग्ण आपल्याकडे गुडघेदुखीचे येत आहेत. पण आपण एक साधारण आत्ता जर ॲव्हरेज जर एज बघायला गेलं तर आज 50-55 वर्षीसुद्धा गुडघेदुखीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, जे पूर्वी
65, 70, 75 नंतर व्हायचं जसं तुम्ही म्हणालात, तर याची वेगवेगळी कारणं आहेत. आपल्या कामाच्या शैली आहेत, कोणाचं काम बैठं असेल, फिरण्याचं असेल, मानसिक ताणतणाव असेल, वेगवेगळे औषधांचे परिणाम शरीरात झालेले असेल, वेगवेगळे ट्रोमा झालेले असेल, कुठल्या प्रकारचा कधी ॲक्सिडेंट झालेला असतं, पडणं झालेलं असतं, वेगवेगळ्या वस्तू उचलणं, शरीराचं पोश्चर, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर झालेला असतो. कुणाला पायामध्ये व्हेरिकोज वेन्स असतात, स्नायूंमधली अशक्तता, ह्या सगळ्या गोष्टींचा हळूहळू शरीरावर परिणाम होत असतो. स्त्रियांमध्ये सुद्धा गर्भामध्ये कुठल्या प्रकारची ते कामं करतात, कशा प्रकारचा स्ट्रेस ते हँडल करतात, त्यांना झोप किती मिळते, सकाळी किती वाजता उठतात, त्यानंतर त्यांना रात्री किती वाजता झोपतात, म्हणजे दिवस रात्रीची झोप असं दिसून आलं की फक्त 2 ते 3 तास 4 तास सकाळी उठून सगळ्यांचं करायचं, परत धावायचं, म्हणजे घरी असेल तरीसुद्धा काम काही कमी नसतं आणि ऑफिसला जाणं हे सुद्धा, म्हणजे दोन्ही कसरतच आहे सगळ्या प्रकारची, त्याच्या शरीरावर परिणाम होत असतात. मेनोपॉझल सिंड्रोम आला, म्हणजे मेनोपॉझ आला की त्याचा मेनोपॉझल सिंड्रोम येतो, मग त्यावेळी कॅल्शियमची कमतरता, हार्मोन्समधला असंतुलन, ह्याचा सगळ्याचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे गुडघेदुखीचं म्हटलं ना, तर आपण त्याला गुडघेदुखीला नाव देतो हल्ली, ऑस्टिओआर्थरायटिसची गुडघेदुखी, रुमेटॉइड आर्थरायटिसची गुडघेदुखी, वातरक्त म्हणजे गाऊटची गुडघेदुखी, किंवा आपण म्हणतो की सोरायटिक अर्थरायटिक, सोरायसिस झाल्यानंतर होणार अडचण, असे अनेक, किंवा रिॲक्टिव्ह अर्थरायटिस, कुठला तरी आजार झाला, ताप आला आणि मग संधिवात झाला, असे वेगवेगळ्या प्रकारचे गुडघेदुखीचे प्रकार आहेत आणि त्या पलीकडे जाऊनसुद्धा अनेक प्रकार आहेत. त्यामुळे आपल्याला नेमकं कारण शोधायला लागते की नेमकी ही गुडघेदुखी आली कशासाठी. गुडघेदुखी म्हणजे आपल्याला फक्त एवढं माहीत आहे की गुडघ्याच्या आतमध्ये, दोन गुडघ्याच्या आतमध्ये एक खुर्ची असते आणि ती घासली गेली आणि गुडघे टेकायला लागले की आपले गुडघे संपले, असं जे प्रत्येकाला वाटतं ते अगदी फार चुकीचं आहे. हे आम्ही अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर आणि ट्रीटमेंटनंतर आपण हे सिद्ध केलेलं आहे की फक्त खुर्च्या घासणं म्हणजेच तुम्हाला गुडघा संपला असं नाही आहे. गुडघ्यामध्ये खूप अनेक गोष्टी आहेत. गुडघ्याच्या आजूबाजूला अनेक स्नायू असतात, स्नायू बंधन असतात. गुडघ्याला सपोर्ट देण्यासाठी मांडीच्या भागामध्ये वेगवेगळे स्नायू आहेत. गुडघ्याच्या खालच्या भागाला वेगवेगळे स्नायू आहेत. वेगवेगळे जॉईंट्स अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतात. अँकल जॉईंट, हिप जॉईंट, कंबरेचे वेगवेगळे जॉईंट्स, मणके हे आणि शरीराचं पोश्चर, ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्यामध्ये असतो. दुसरी गोष्ट अशी आहे ना की ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनचं जसं एक प्रिन्सिपल आहे, जे चिनी मेडिसिन किंवा ॲक्युपंक्चर शास्त्रामध्ये पंचमहाभूत सिद्धांत सांगितलेला आहे, आणि पंचमहाभूत सिद्धांतामध्ये ज्या पृथ्वी, आप, तेज, वायू, जसं आकाश जसं आपण म्हणतो तसं, वूड, फायर, अर्थ, मेटल अँड वॉटर असे 5 पंचमहाभूत आहेत. आणि या पंचमहाभूतांचे प्रत्येकाचे एक ऑर्गन्स आहेत. ओके. आता प्रत्येकाचे एक आई आणि मूल कसं असतं की मुलाकडून, आईकडून मुलाला पोषण होत असतं जसं, तसं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत ते दुसऱ्या ऑर्गन्सचं पोषण करत असतात. आता किडनीचं पोषण कोण करत आहे, तर मोठं आतडं म्हणजे लार्ज इंटेस्टाईन. मोठं आतडं जर तुमचं चांगलं असेल, म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळी शौचालय जात आहे, मोठ्या आतड्यात गॅस नाही सापडत आहे, चांगलं पचन संस्था चांगली झाली आहे, मोठं आतड्याचं आरोग्य चांगलं असणं, जसं आयुर्वेदासुद्धा म्हटलं गेलेलं आहे. अच्छा. की तुमचा जो मोठं आतडं आहे ते अतिशय चांगलं असेल तर तुम्ही निरोगी असता, चांगलं असता. मोठं आतडं ही आई आहे किडनीची, म्हणजे मोठ्या आतड्याकडून किडनीकडे सप्लाय केला जातो एनर्जीचा, आणि किडनी कंट्रोल करते बोन्स. अच्छा. शरीराची हाडं जी आहेत ती कंट्रोल करणारी संस्था ही किडनीकडे दिलेली आहे. त्यामुळे किडनी जर चांगली असेल तर तुमची हाडं चांगली राहतात, जॉईंट चांगले राहतात. त्यामुळे हाडांची शक्ती जर चांगली असेल तर किडनी चांगली पाहिजे. तसंच आईसुद्धा जर दुष्टपुष्ट असेल तर ती मुलाचं पोषण करेल. किडनी ही मुलगा आहे. बरोबर आहे. आणि लार्ज इंटेस्टाईन ही आई आहे. बरोबर आहे. किंवा लंग्स, आपली फुफ्फुसं ही आई आहे. जे फुफ्फुसं आणि मोठं आतडे ही आई आहे. किडनी आणि युरिनरी ब्लॅडर हे मूल आहे. तर ह्याचं पोषण जर व्यवस्थित असेल तर आपलं जॉईंट चांगलं राहतात. किडनीचा मुलगा कोण आहे, तर लिव्हर आणि गॉल ब्लॅडर. मग किडनी कोणाची आई आहे, तर लिव्हर आणि गॉल ब्लॅडर. मग लिव्हर आणि गॉल ब्लॅडरचं जर आरोग्य चांगलं असेल तर तुमचे स्नायू संस्था चांगली राहते. म्हणजे मग तुमचे जॉईंट चांगले झाले आणि स्नायू चांगले झाले, हे जर चांगले झाले तर तुमचे गुडघेदुखी राहत नाही. म्हणून चिकित्सामध्ये जेव्हा आम्ही या सगळ्यांचा विचार करतो, या सगळ्या प्रिन्सिपल्सचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते, त्यावेळी ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या गुडघेदुखी आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारचं उत्तर आपल्याला देता येतं. नक्कीच. सर, एक फोन घेऊया आपण. दादा उबाळे जामखेडवरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला दादा, काय समस्या आहे तुमची? नमस्कार सर, मी दादा उबाळे बोलतोय. नमस्कार. नमस्कार सर, माझा प्रश्न असा होता की
आजकाल ऑफिसमध्ये सतत चेअरवर बसून काम करावे लागते, त्यामुळे कंबर दुखीचा त्रास खूप वाढताना दिसतो. बरोबर. त्याचबरोबर काही लोकांना सतत ड्रायव्हिंग करावी लागते. बरोबर. त्यामुळे त्यांना कंबर दुखीचा त्रास होताना खूप आढळून येतो सर. बरोबर. म्हणून मला असं विचारायचंय की कंबर दुखीवर काय उपचार केले पाहिजेत की ज्यामुळे कंबर दुखीचा त्रास होणार नाही, त्याबद्दल सांगा सर. बरोबर. खूप महत्वाचा प्रश्न आहे. महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यांनी उपचार म्हटलंय. आपण उपचार आणि प्रिव्हेंशन म्हणजे होऊ नये म्हणून काय करावं. ओके. आता सर्वात प्रथम आपल्याला बघितलं की जे बैठक काम करणारे लोक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे की जे बैठक काम करतात त्यांच्या कमरेवर अतिरिक्त ताण येतो. जेव्हा बसतो आपण खुर्चीमध्ये लोक विचारतात मी तर नुसता बसलेलो आहे, मी काय उचलत नाही, काय ढकलत नाही आहे, मी काय वाकून काय करत नाही, माझ्या कमरेला का त्रास. पण बसल्यानंतर आपले हिप्स खूप आत जातात आणि पेल्विस आहे त्या एक वेगळ्या शेपमध्ये निघून जातात आणि आपल्या कमरेच्या मणक्यावर एक अतिरिक्त भार पडतो, एक्सेस वेट पडतं, तिथे लोडिंग होतं. आपण जेव्हा झोपतो त्यावेळी लोडिंग कमी असतं मणक्यांवर, पण जेव्हा आपण एका स्थितीमध्ये बसतो त्यावेळी खूप जास्त प्रमाणात लोडिंग तिथे होतं, जास्त प्रमाणात वजन तिथे. तुमचं 100 किलो वजन असेल तर तिथे कदाचित 500 किलोचं लोडिंग येऊ शकतं. अशा वेगवेगळे रिसर्च आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला वाटतं की आपण बसलोय तर त्यामुळे काय करावं की बसणं बैठक काम करणाऱ्या लोकांनी साधारणतः 1-1 तासाने उठून थोडं चालणं, थोडंसे अँकल रोटेशन करणं आणि बसल्यानंतर आपली खुर्ची कशी आहे, पाया खुर्ची आपण जेव्हा बसतो त्यावेळी आपला गुडघा आणि कंबर ही आपल्याला एका रेषेत आली पाहिजे. गुडघा जर खाली राहत असेल कंबरेच्या तर आपल्या कंबरवर आणखी ताण येणार, त्यामुळे आपल्याकडे छोटा स्टूल वगैरे पायाखाली घेऊन बसावं. आणि बसल्यानंतर आपल्याला सगळ्यांचे मी पाहिलेले आहेत की चेअर्स खूप घाणेरडे असतात, वेगवेगळ्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चेअर्स असतात, त्यामुळे चेअर्स तुम्ही बदलून घ्यायच्या. काही लोक खूप उशा ठेवतात, उशांमध्ये सुद्धा खड्डे असतात, त्यामुळे खूप चेअर्स हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे जसं ऑफिसच्या चेअर्सचा हा विषय आहे तसंच गाडीमध्ये सुद्धा आपण बसतो त्यावेळी त्याचं पोश्चर, बरेच लोक स्टिअरिंग समोर असं बसतात किंवा पाय खूप जवळ सीट घेऊन बसतात, काही लोक खूप अंतर ठेवून बसतात, ह्या सगळ्या गोष्टींनी त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपलं अंतर एक कशा पद्धतीने पाहिजे, एक पाय आपला खूप आखडून सुद्धा नाही गेला पाहिजे आणि पाय खूप जास्त सुद्धा लांब क्लच आणि एक्सिलेटर ब्रेकपर्यंत गेला नाही पाहिजे. एक मध्यम पोश्चर ड्रायव्हिंग करताना फार इम्पॉर्टंट आहे. ते आहे ड्रायव्हिंग करताना सुद्धा सतत ड्रायव्हिंग करू नये, मध्ये मध्ये उतरावं, पाय मोकळे करावे. अनेकांना खूप अशी हौस असते की नाही मी, आणि सगळ्यांना सांगायचं असतं की मी अगदी नॉनस्टॉप ड्रायव्हिंग केली आणि खूप अगदी आपण टेंबा मिरवतो, पण नंतर जाऊन आम्हाला लक्ष येतं की या पेशंट्सना काय काय त्रास होतात. आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात की आम्हाला हे कमरेपासून अशा पद्धतीने पायात वेदना जात आहेत आणि कुठल्या पद्धतीने जातात त्यावेळी आम्हाला लगेच कळतं की तू ड्रायव्हिंग खूप केलीस का आत्ता या दरम्यान. हो म्हणे ड्रायव्हिंग माझी खूप झाली आणि त्यामुळेच मला हे दुखा. मग आपल्याला जेव्हा दुखणं कळतं की कशामुळे झालेलं आहे त्याचे उपचार आपल्याला लवकर करता येतात. त्यामुळे बैठक काम करणाऱ्यांनी व्यायाम करावेत घरी गेल्यानंतर आणि हे सगळं केल्यानंतर योगासनं, रेस्ट, व्यायाम आणि मी जसं सांगितलं तसं नाही केल्यानंतर सुद्धा जर आराम नाही मिळाला तर अगदी आपण काय म्हणतो त्याला उपचारासाठी जसं मी आता सांगतोय की चिकित्सामध्ये उपचार केले जातात तसंच बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे उपचार अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये अॅक्युपंक्चर, कपिंग, ग्वाशा, मॉक्सिबक्शन आहे, मसाज थेरपीज आहेत, त्यानंतर पंचकर्मासारख्या काही ट्रीटमेंट्स आहेत. या सगळ्या ट्रीटमेंट करून आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवता येऊ शकतं. नक्की चिकित्सा वेलनेसच्या माध्यमातून हे उपचार अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. त्यांची नंबर्स, सेंटर्सचे नंबर, सेंटर्सची ठिकाणं हे सगळं आत्ता टी व्ही स्क्रीनवरती सुरू आहे. तुम्ही कुठल्याही या सेंटरवरती जरी फोन केला तुमच्या जवळच्या तरी तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं, तज्ज्ञांची भेट होऊ शकते. थेट तुम्हाला रमाकांत देवरुखकर सरांना भेटायचं असेल तर त्यांचीही भेट होऊ शकते, मात्र त्यासाठी तुम्हाला संपर्क करावा लागेल. अजूनही खूप प्रश्न आहेत मनामध्ये कारण आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन आयुष्यामधले हे प्रश्न आहेत. मग मानदुखी असेल, कंबरदुखी असेल किंवा गुडघेदुखी असेल, काय याचं सोल्युशन आहे आणि बाह्योपचार कशा पद्धतीने काम करतं हे जाणून घ्यायचं आहे. मात्र तुर्तास वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. मान, कंबर, गुडघेदुखी आणि संधिपातासाठी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर चिकित्सा वेलनेसच्या खालील क्रमांकावर संपर्क साधा. संपर्क 9870238089.
विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मान कंबर आणि गुडघेदुखीबद्दल आपण चर्चा करतोय. बाह्योपचार तज्ज्ञ रमाकांत देवरुखकर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आता आपण बाह्योपचारांबद्दल बोललात. तुम्ही वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत उपचारांच्या त्याच्याबद्दल आता तुम्ही उल्लेख केलात, पण तुमच्याकडे येणारे जे पेशंट आहेत किंवा पर्टिक्युलरली चिकित्सामध्ये येऊन उपचार घेणारे जे पेशंट आहेत त्यांची संख्या खूप आहे, कारण गेले अनेक वर्षांपासून आपण या ट्रीटमेंट करतायत. तर त्यांच्या बाबतीतला एक्सपिरियन्स किंवा त्यांचे काही अनुभव आमच्या बरोबर तुम्ही शेअर करू शकता. नक्कीच. आता जेव्हा आपल्याकडे हे रुग्ण येतात, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, वेगवेगळे ऑपरेशन सांगितलेलं असतं, आता तुम्ही आता टी व्हीवर पाहताय की त्यामध्ये ह्या रुग्णाला सरळ हॉस्पिटलमधून आपल्याकडे घेऊन आलेले आहेत. स्लिप डिस्क झालेलं आहे सिव्हिअर, लिस्थेसिस सुद्धा होता आणि बिलकुल त्यांना बसता सुद्धा येत नव्हतं, चालता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं आणि त्यांना आपल्याकडे आणण्यात आलं. त्यावेळी आम्हाला असं वाटतं, अरे बापरे, खूप सिव्हिअर केस आहे, ही घ्यायची की नाही, इथपर्यंत आम्ही होतो. पण त्यांचा खूप विश्वास होता चिकित्सावर. मग आम्ही त्यांना ट्रीटमेंट सुरू केलं आणि दुसऱ्या व्हिडिओ तुम्ही पाहताय की ती व्यक्ती आज किती सहजपणे चांगल्या पद्धतीने चालते. त्यांचा अशक्तपणा गेला, त्यांचे मणके दुरुस्त झाले, मणक्यांची गादी सरकलेली होती ती व्यवस्थित झाली, त्यामुळे त्यांना पायातल्या वेदना गेल्या, पायात शक्ती आली, फूट ड्रॉप झालेला होता त्यांचा, म्हणजे पाय अगदी लकव्यासारखा झालेला होता एक पाय, आणि तो बिलकुल त्यांना उचलता येत नव्हता. दुसरी आपल्याला हे रुग्ण दिसत आहेत, यांना सिव्हिअर गुडघेदुखी आहे, त्याच्यामुळे त्यांना ऑपरेशन सांगितलेलं होतं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय कुठल्याही ऑपरेशनशिवाय ते आता चालू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला दिसतो की डावा पाय ते अगदी ड्रॅग करत चालतात, त्यांना जवळ सुद्धा घेता येत नव्हता, लांब सुद्धा करता येत नव्हता. तर अशा पद्धतीने चिकित्सामध्ये आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, यामध्ये सुद्धा त्यांचं लिगामेंट टिअर झालेला होता गुडघ्याचा आणि गुडघ्याला प्रचंड सूज होती. गुडघ्याची सूज खूप प्रमाणात त्यांची नाहीशी झाली ट्रीटमेंट गेल्यानंतर. पायामध्ये ताकद आली, पाय स्ट्रेंथ आली, अगदी धावत ते आता जिना चढू शकतात. तुम्ही विचार करा की एवढा फरक पडू शकतो. येस येस. तर अशा पद्धतीने ह्या चिकित्साच्या ज्या, जसं आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट सांगितलं की वेगवेगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याचं जर आपण कॉम्बिनेशन्स केलं तर अशा पद्धतीने फायदे असतो. ही पेशंट बघा, तुम्हाला पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही हा आल्यानंतर आम्ही हा व्हिडिओ घेतला होता आणि नंतर ट्रीटमेंट नंतर जेव्हा आपण हे व्हिडिओ घेतले त्यानंतर त्यांना तुम्ही आपण पाहताय की अगदी रुग्ण छानपैकी चालतात, त्यांना कुठल्याही प्रकारच्या वेदना नाही आहेत. कंबर, गुडघे दोन्ही प्रकारच्या वेदना होत्या, प्रचंड पाऊलसुद्धा टाकता येत नाही आहे, ताठच्या ताठ पाऊल झालेलं आहे त्यांचं, अगदी सिव्हिअर पेन होतं आणि त्या इतके वर्ष ते सहन करत होत्या पेन, आणि आपल्याकडे आल्यानंतर त्यांचं पेन मुक्ती झाली आणि अगदी नॉर्मल आयुष्य जगू शकतात हे रुग्ण या वेगवेगळ्या उपचारांच्या कॉम्बिनेशन्समुळे. हा अशा पद्धतीचा फायदा होतो. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा थॉट घेऊन आम्ही जेव्हा आम्ही सगळ्यांसमोर येतो आणि ह्या रुग्णांना जेव्हा आपण ट्रीट करतो त्यावेळी ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याला असाध्य वाटणारे रोग आहेत ते सुद्धा खूप छान पद्धतीने बरे झालेले आपल्याला दिसून येतात. आणि मग हे सगळे आरोग्य साधक होतात आणि मग त्यांना सुद्धा वाटतं की आपल्याला आता बरं होता आलं पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करता आलं पाहिजे, कुटुंबाला जो त्रास होत होता आपल्यामुळे तो नाहीसा झाल्यामुळे त्यांनासुद्धा खूप आनंद होतो. कुटुंबातलं वातावरण बदलतं, त्यांचे जे काही गोष्टी करायच्या राहिलेल्या असतात त्या सगळ्या त्या करू इच्छितात. या अतिशय खूप चांगल्या पद्धतीच्या ह्या ट्रीटमेंट्स आपण त्या तटीवर पाहतोय की त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आपण करतो. नक्कीच. हनुमंत काशीदैत सोलापूरवरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला हनुमंत, काय समस्या आहे तुमची? हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. मी सोलापूरवरून बोलतो, हनुमंत काशीद. बोला बोला. माझं 65 वय आहे आणि गुडघ्याचा त्रास आहे मला, साधारणपणे 10 वर्षापासून सुरू झालेला आहे. बरोबर बरं. गुडघ्याला आता काही जसं म्हणजे माझं चाललंय फिरणं आहे पण असं कमोड वगैरे वापरावं लागतं. बरोबर आहे. आणि किती वर्षांपासून? 10 वर्षांपासून. काय स्वरूपाचं काम करत होता तुम्ही? क्लार्क होतो ऑफिसमध्ये. क्लर्क. अनेक रुग्णांना हे रिटायर्ड झाल्यानंतर अशा प्रकारची गुडघेदुखी होते. ही जी गुडघेदुखी खूप कॉमन आहे. अगदी पाय आखडलेला असतो, सूज असते, बसता येत नाही, टॉयलेटला बसता येत नाही, सकाळी उठता येत नाही, चालताना त्रास होतो, जिना चढता उतरता, असे अनेक रुग्ण आपल्याकडे येतात आणि या बाह्योपचार ट्रीटमेंटने ते बरे झालेले आपल्याला दिसून येतात. जसं मी तुम्हाला आता काही आत्ता अनेक उदाहरणं दाखवली, तर त्यांना आपण घरच्या घरी काही उपाय करण्यापेक्षा जर एखाद्या सेंटरमध्ये जाऊन त्यांच्या जवळचं अशा प्रकारचं सेंटर तिथं जावं किंवा चिकित्साची आज मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी सेंटर्स आहेत तर तिथे त्यांनी ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच याचा लवकरात लवकर आपण उपचार केला तर फायदा होऊ शकतो. ऑपरेशन करायची काही गरज नाही. सर, आपण अगदीच कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहात. अॅक्युपंक्चर काउन्सिल तयार झालेली आहे असं आपण मगाशी बोलता बोलता आपण बाहेर चर्चा केली आणि या अॅक्युपंक्चर जे प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी नोंदणी करणं आवश्यक आहे. खरं तर मला या संदर्भात एक जाता थोडंसं तुम्ही काय सांगू शकाल, ही कोणत्या स्वरूपाची नोंदणी आणि काय होऊ शकतो? आपण
आपण एक व्हिडिओ पाहूया. अॅक्युपंक्चर कौन्सिलचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर बेहरामजी हे यांनी एक आवाहन केलेलं आहे की महाराष्ट्र अॅक्युपंक्चर कौन्सिल स्थापन झाली आहे. खूप आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदा आपल्या देशामध्ये अशा प्रकारची कौन्सिल तयार झालेली आहे आणि त्यामुळे हे वेगवेगळे जे प्रॅक्टिशनर इतकी वर्ष प्रॅक्टिस करत आहेत त्यांना एक स्वतंत्र लायसन्स त्यांना इंडिव्हिज्युअल लायसन्स प्रॅक्टिस करण्यासाठी मिळणार आहे आणि त्यासाठी त्यांनी ती जर नोंदणी केली तर त्याचा खूप फायदा होणार. आपण तो त्यांचा व्हिडिओ पाहूया. नक्कीच आपण बघूया व्हिडिओ आधी. आर एफ बेरामजी द प्रेसिडेंट ऑफ द महाराष्ट्र काउन्सिल ऑफ अॅक्युपंक्चर. Maharashtra Council of Acupuncture has started registering all the acupuncture practitioners in Maharashtra from 1st of January 2020, which is compulsory. It will be kept open up to 29th February 2020. All acupuncture practitioners and the allied acupuncture practitioners, including acupressure, cupping, microtherapy, will have to compulsorily register for the same. They can go on the webpage of the Maharashtra Council of Acupuncture, which is mahacucouncil.org, and they should put in their application for verification. The council will go through the verification of each applicant and inform you about the second step which will be taken soon. आणि अॅक्युप्रेशनर जे प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्यासाठी खरं तर खूप आनंद. यामध्ये आपण अॅक्युप्रेशर त्याच्यानंतर मायक्रो सिस्टम जे आहे ग्वाशा कपिंग मॉक्सिबक्शन तुईना ह्या सगळ्या ज्या उपचार पद्धती आहेत जे करणारे जे काही लोक असतील ह्या सगळ्यांना एक आवाहन आहे की सगळ्यांनी या वेबसाईटवर जावं आणि आपलं नाव रजिस्टर करावं आणि एकदा ते नाव रजिस्टर झालं की त्याची छाननी होईल त्या अर्जाची आणि ह्या महाराष्ट्रामधले जितके काही प्रॅक्टिशनर असतील त्यांना एक इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करण्याचा परवाना मिळू शकतो. त्यांच्या नोंदणीनंतर त्यांची छाननी झाल्यानंतर त्यांना पुढील गोष्टी सांगण्यात येईल. त्यामुळे नोंदणी ही सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी या जेवढे काही ह्या प्रॅक्टिशनर आहेत ऑक्झिलरी या ट्रीटमेंटच्या करणारे त्या सगळ्यांनी ही नोंदणी करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे ही कळकळीची विनंती आहे की ह्या सगळ्यांचा त्यामुळे म्हणजे जेवढे प्रॅक्टिशनर पुढे येतील आणि चांगल्या पद्धतीने जे रजिस्टर होऊन जेव्हा ते प्रॅक्टिस करतील तेव्हा अनेक रुग्ण जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सगळ्या खेडेपाड्यातल्या सगळ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे. नक्कीच सर, धन्यवाद. तुम्ही आज आलात आणि वेळात वेळ काढून खरं तर आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी खूप खूप आभार. आभार, थँक्यू. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही.